हॅलो फ्रेंड्स, न्यू नेता क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ परत एका कमेंट्सचं उत्तर म्हणून घ्यायचा आहे. बघा, ही कमेंट्स मला आली होती लोकरच्या विणकामाबद्दल. माझ्या हे तोरणचं विणकाम बघा, या आधी मी हा व्हिडिओ अपलोड केला आहे. तर हे जे खालचे गोंडे आहेत ते गोंडे कसे बनवायचे असे कमेंट्स मला आली होती, आणि त्या कमेंट्सचं उत्तर म्हणून आज मी हे गोंडे बनवायला शिकवणार आहे. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. आता या तोरणमध्ये जे कलर्स आहेत ते कलर्स माझ्याकडे अवेलेबल नाही, म्हणून मी तुम्हाला दुसऱ्या कलरचा गोंडा बनवून दाखवणार आहे. बघा, हे दोन कलर मी यूज करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, आपल्याला इथे खाली जो कलर आहे, जो पर्पल कलर आहे, त्या कलरचाच धागा आपल्याला जास्ती घ्यायचा आहे, म्हणजे हा गोंडा आपला अखंड तयार होईल. किंवा लोकर विणकाम आपण ज्यावेळेस इथलं संपते तेव्हाही इथून धागा शेवटी जास्त ठेवायचा, आणि त्या धाग्यालाच हा शेवटचा गोंडा जो आहे तो बांधायचा. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. सरळ सरळ बघा, मी लोकर अशी हाताला गुंडाळते आहे. तुम्हाला जेवढा मोठा आणि जेवढा झुपकेदार गोंडा पाहिजे तेवढे तुम्ही राहून आपला धागा जो आहे हा लोकरचा इथे सोडणार आहे, आणि इथून लोकर कट करून घेणार. आता याच लोकरच्या गुंडाळीवर मी दुसरा लोकरचा धागासुद्धा असा गुंडाळणार आहे. आणि हा सुद्धा इथे कट करून घेणार आहे. आता जो आपण धागा याप्रमाणे जास्तीत सोडला होता त्यांनी याला बांधून घ्यायचं आहे. बघा, याप्रमाणे घट्ट नॉट बांधायची प्रमाणे हे बांधून घेतलंय मी. आणि आता हे जे सगळे थ्रेड्स आहेत लोकरचे ते सगळे आपल्याला याप्रमाणे कट करून घ्यायचे आहेत. सगळे थ्रेड्स जे आहेत ते मोकळे करून घ्यायचे. बघा, याप्रमाणे तुमचे लोकर दिसेल. त्यानंतर मणी ओढण्यासाठी बघा, मी तुम्हाला तार सांगितली होती, ती तार आपल्याला या लोकरमध्ये टाकून घ्यायची. आणि गोंड्यासाठी मी काही मणी सांगितले होते, एक मोठा मणी, त्यानंतर त्याच्या खालतीवरती बघा फुलांचे हे दोन डिझाईन, आणि परत त्याच्या वर आणि खाली दोन आपले व्हाईट कलरचे मणी. बघा, याप्रमाणे तार त्याला अटॅच करायची, आणि या तारेतून आपल्याला जसे आपण तोरणचे मणी पूर्ण ओले त्याप्रमाणे एक एक मणी आपल्याला असा याच्यात टाकायचा आहे. त्यानंतर फुलांचे सेट बघा याप्रमाणे, आणि वरचा जी फुलांची पाकळी आहे ती याप्रमाणे टाकायची, आणि शेवटी परत एकदा आपला तोरणच्या मण्यातला हा एक व्हाईट मणी. पाय याप्रमाणे तुमचा गोंडा जो आहे तो तयार होईल. जर आपले हे थ्रेड जर कमी जास्त झालेत किंवा लहान मोठे झालेत तर याला कैचीने शेप देऊन एकसारखा झुपकेदार गोंडा बनवून घ्यायचा आहे. मी तुम्हाला हे जे खालतीवरती जे झालेले थ्रेड्स आहेत ते व्यवस्थित लेवलमध्ये करून दाखवते. पहा, तुमचा तोरणचा गोंडा बनून तयार आहे.
हे जर मणी आपले खाली वर होतात आहे आपल्याला असं वाटते तर इथे एक नॉट बांधून घ्यायची. पाम इथे एक नॉट बांधून घेतली वरच्या बाजूला म्हणजे मणी जे आहेत ते खालतीवरती होणार नाही आणि आपला गोंडा व्यवस्थित दिसेल आणि तो स्थिरसुद्धा राहील. तर हा गोंडा तुम्ही डायरेक्ट याला जोडून घेतला तरी चालते किंवा ही जी शेवटची डिझाईन आहे यातून सुद्धा आपण लोकर जास्तीचं ठेवू शकतो आणि त्याच्यामध्ये हा गुंडा याप्रमाणे इथे बांधू शकतो. बघा तुम्हाला जर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर तुमच्या काही अडचणी असतील तर त्या जरूर सांगा म्हणजे मी त्याबद्दलचे व्हिडिओ तुम्हाला वेळच्या वेळी अपलोड करून देत राहील आणि तुमच्या अडचणी सोडवत राहील. जे नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा म्हणजे माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी येत राहतील. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.